न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम. चांदोरी येथील शेतकरी शिवाजी भोर हे शेतात काम करण्यासाठी गेले असता संधीचा फायदा घेऊन चोरट्याने घराचे कुलूप तोडून कपाटातील 3,36,500 रुपयांचे सोने चांदीचे दागिने घेऊन निघून जाताना ऐनवेळी पाहुणे आल्यामुळे तो चाकूचा धाक दाखवून पळून गेलाय. सायखेडा पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने 3 तास शोध मोहीम राबवून अखेर जेरबंद केले. याबाबत सविस्तर वृत्त असे की नाशिक संभाजीनगर रस्त्यावरील खरात पेट्रोल पंपा शेजारी शिवाजी भोर वस्तीवरील घरास कुलूप लावून शेतात कामाला गेले आणि तीच संधी साधून गोरख ड्रायव्हर चव्हाण वर्ष 30 बाबरगाव तालुका गंगापूर छत्रपती संभाजीनगर याने कुलूप तोडून घरातील 3,36,500 रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने घेऊन घराच्या बाहेर येताच भोर यांची मुलगी मनीषा शिळके पतीसह वडिलांना भेटण्यासाठी वस्तीवर आली. त्यांना पाहिल्यामुळे संशयित गोरख चव्हाण यांनी त्यांना चाकूचा धाक दाखवून दहशत निर्माण केली. मनीषा शेळके यांनी आरडाओरडा सुरू केल्यामुळे आजूबाजूचे शेतकरी मदतीसाठी धावले. धोका लक्षात येताच चोरट्याने मोटारसायकल येथेच सोडून पळ काढला. सायखेडा पोलिसांना कळवताच सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास ढोकरे पोलीस कर्मचाऱ्यांसह दाखल झाले. स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थ यांची मदत घेऊन शोधमोहीम सुरू केली. 3 तासांच्या अथक प्रयत्नांतून अखेर घटनास्थळावरून 1 किलोमीटर अंतरावरील एका उसाच्या शेतात लपून बसलेल्या चोरट्यास पकडण्यास यश आले. चोराला पकडताना धारदार शस्त्राचा हल्ला पोलीस पाटील अनिल गडाख यांच्यावर करण्याचा प्रयत्न केलाय. सायखेडा पोलीस स्टेशनमध्ये चोरीच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. चोराला पकडण्यासाठी सायखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विकास ढोकरे पोलीस कर्मचारी नाईक दादा बच्छाव दादा लगड दादा पोलीस पाटील अनिल गडाख सोमनाथ पोटमे सागर गडाख सूरज पगारे विकास पगारे तुषार खरात आकाश शेटे आदींनी अथक परिश्रम घेतलाय. न्यूज इंडिया मराठीसाठी हेमंत काळमेघसह अश्विनी पुरी नाशिक.